मुहर्रम हे इस्लामिक कॅलेंडर मधील पहिल्या महिन्याचे नाव आहे. या महिन्याने इस्लामच्या नववर्षाची सुरुवात होत असते. मुहर्रम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसेन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मुहर्रम 19 ऑगस्ट पासून सुरू होतीये. मुहर्रम पासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो. भारतीय उपखंडात शिया आणि सुन्नी असे दोन्ही मुसलमान उपपंथ आढळतात. यामध्ये शिया मुसलमान हे कमी कट्टर असतात आणि सुन्नी मुसलमान हे जास्त कट्टर असतात. असा नुसता समज नाही तर वास्तवातही तसेच आढळते. नुकताच हिजरी किंवा मुसलमान वर्षाचा पहिला महिना मुहर्रम सुरू झाला. शिया मुसलमानांची पाच पंचतन ही संकल्पना समजावून घेऊ. पाच पंचतन म्हणजे पाच पवित्र आत्मे. हे पाच जण म्हणजे स्वतः पैगंबर, हजरत अली, हजरत फातिमा, हजरत हसन आणि हजरत हुसेन. यापैकी हजरत अली हे पैगंबरांचे सख्य चुलत भाऊ आणि जाबाई. हजरत फातिमा या पैगंबरांच्या ज्या चार मुली प्रौढावस्थेपर्यंत जगल्या त्यांच्यापैकी सगळ्यात लहान मुलगी. हसन आणि हुसेन हे दोघे जण या दाम्पत्याचे मुलगे. पैगंबरांचे एकही पुरुष अपत्य प्रौढावस्थेपर्यंत जगले नाही. त्यामुळे खरं तर अरबी पितृसत्ताक वारसा पुढे कुणालाही मिळालाच नसता. एवढे सध्या आपण लक्षात ठेवूया. मोहरमला मातम का महिना का मानतात? हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसन आणि हुसेन हे दोन्ही मुले होती. पैगंबरांचे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदाद मधील करबला या गावात तारीख ए इस्लाम हे ऐतिहासिक युद्ध झालं होतं. इस्लाम मध्ये त्यांचा प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. मोहम्मद पैगंबरानंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु काही वर्षांनी उमय्या वंशाचे संस्थापक इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजिदने स्वतःला खलिफा घोषित केले. परंतु इस्लाम मध्ये बादशाहीची संकल्पना नव्हती. शिवाय यजिद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे यजिदला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवंडांसह अनेकांनी नकार दिला. तहानेने व्याकुळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसेनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली. परंतु पाणी देण्याऐवजी या चिमुकल्यांचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसेन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे मातम का महिना म्हणून पाहतात. ऑर्थोडॉक्स इस्लाम कुठल्याही सार्वजनिक शोकाला म्हणजेच मातमला कुठलीही मान्यता देत नाही.